नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात व्हीएम न्यूज मराठी. शरद पवार यांच्या बरोबर मी आजही आहे, उद्याही आहे आणि भविष्यातही त्यांच्या बरोबरच राहणार आहे. आमचा विरोध फक्त शिंदे फडणवीस सरकार आणि महेश शिंदे यांच्या बरोबर कायम राहणार आहे, असे आमदार शशिकांत शिंदे म्हटले आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आमच्या मनात आदरच आहे, असेही आमदार शशिकांत शिंदे म्हटलेले आहेत. पाहूयात सविस्तर. काल महाराष्ट्रामध्ये जे पक्षाच्या माध्यमातून जे काही घडामोडी घडल्या होत्या आणि त्याचबरोबर कोरेगाव मतदारसंघ सातारा जिल्हा आदरणीय पवारसाहेबांच्यावर प्रेम करणारा जिल्हा आहे आणि अजितदादावर पण तेवढंच प्रेम करणारा आहे. या घडामोडीच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाची अवस्था होती. कार्यकर्ते कन्फ्यूज होते आणि माझं आज मुंबईवरून ज्यावेळेला मी आलो तेव्हा सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा करावी अशा पद्धतीने ती बैठक घेतली आणि माझ्या अपेक्षेपेक्षा फार मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिले. आम्ही प्रमुख लोक बोलवले होते पण उत्सुकतेपोटी आणि आपण काय निर्णय घ्यायचा याच्या बाबतीमध्ये कार्यकर्ते उपस्थित झाले होते आणि ती बैठकीमध्ये सारांचं लोकांचं दोन्ही नेत्यावर असलेलं प्रेम, इतक्या वर्षात असलेला संबंध, सातारा जिल्ह्यामध्ये एवढं पवारसाहेब आणि अजितदादांचा असलेलं संबंध, हे पाहता कार्यकर्त्यांनी दोघांच्या बरोबर राहावं अशा प्रकारची सूचना मांडली. बऱ्याच लोकांनी अशा पद्धतीने चर्चा करत असताना पवारसाहेब हे आपलं दैवत आहे, पवारसाहेबांच्या बरोबर कायम राहावं आणि दादांच्या बरोबर पण आपलं तेवढं प्रेम ठेवा अशा प्रकारची चर्चा केल्यानंतर मग त्यामध्ये आमची लढाई जी आहे ती महेश शिंदे या असलेल्या सध्याच्या लोकप्रतिनिधी त्यांचा पक्ष असलेला शिंदे गटाविरोधात आणि भाजपच्या विरोधामध्ये आहे आणि ती लढाई तेवढ्या तडपतेने करावी म्हणून त्या ठिकाणी बैठकीमध्ये निर्णय झाला आणि त्या प्रकारचा निर्णय होऊन आम्ही त्याप्रमाणे एकमताने ती चर्चा करून तो निर्णय झालेला. स्पष्ट शब्दात सांगतो, मी ज्या घडामोडी झाल्या त्यामध्ये मी शरद पवार साहेबांच्या बरोबर आहे, राहणार, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. फक्त एकच आहे की शरद पवार साहेबांच्यावर राहत असताना कार्यकर्त्यांच्या आमच्या सगळ्यांचं प्रेमसुद्धा त्याप्रमाणे अजितदादांबरोबर आहे. पक्ष आणि व्यक्ती ही वेगळं आहे. मी आजही सांगितलं आहे, उद्याही सांगतो आणि परवाही सांगतो, चर्चा काय होतात मला माहीत नाही, परंतु या सगळ्या घडामोडी घडत असताना मी पवारसाहेबांवर कायम राहिलेलो आहे आणि पवारसाहेबांवर कायम असणार आहे. ही भूमिका माझी आहेच ना. फक्त आता यामध्ये मी मग शरद पवार साहेबांवर गेलो म्हणून अजित पवारांना विरोध केला पाहिजे असला कुठं नियम दिलेला आहे? आमची या दोन्ही नेत्यांबरोबरचा विरोध नाही, आमचा विरोध जो आहे तो भाजप आणि शिवसेना शिंदे गटाबरोबर आहे, सध्याच्या लोकप्रतिनिधीबरोबर आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही लढणार आहे. मग ते त्यांच्याबरोबर लढत असताना अजितदादांनाच विरोध केला पाहिजे असं कोणी सांगितलेलं आहे का? नाही, न करता येत आम्हाला. त्यामुळे पण मी पवारसाहेबांच्यावर आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही.